हेलो। ओके, ड्यू टू सम नेटवर्क इशू नेटवर्क इज डिसकनेक्टेड। सो ओके, ठीक है। सो यू कंटिन्यू टू ड्रॉ दिस डायग्राम। आता इथं पाहू आपण, बऱ्याच वेळेला याच्या खाली थोडासा पोर्शन आहे, इथं ही जी बेस प्लेट आहे याच्या खाली थोडासा पोर्शन आहे आणि हा बरेच जण विसरतात। ओके, मग इथे सुरुवात करताना आपण दोन गोष्टीने करू शकतो। एक म्हणजे या सेंटर लाईन ज्या आहेत व्हर्टिकल, त्या सेंटर लाईन पहिल्यांदा काढून घेऊ, ज्याचा आपल्याला फायदा होईल। इकडून 15 मिलीमीटर वरती एक सेंटर लाईन आहे, सो ऑन 15 मिलीमीटर आय विल ड्रॉ वन सेंटर लाईन। एवढी काय पूर्ण काढायची गरज नव्हती, एवढी काढली असती तरी चालली असती, जेवढी लागणार आहे तेवढीच। त्याच्यानंतर इकडून 15 वरती आणि या लाईन पासून इकडून 75 वरती किंवा इकडून 35 वरती अशी अजून एक, म्हणजे अशी या कोणत्या लाईन काढल्या मी, सेंटर लाईन ज्या इथं आहे ते, ही बघा, ही पहिली, ही दुसरी आणि ही तिसरी, त्याच्या माप जिथं आहेत तिथं मी ही सेंटर लाईन ड्रॉ केली। आणि या सेंटर लाईनच्या रिलेशनने मी बाकीची डायग्राम काढणार आहे। So this is the center line. Okay. त्याच्यानंतर आता याची हाइट पाहिजे आपल्याला किती आहे। तर या ठिकाणी हा जो सिलेंडर आहे, या सिलेंडरची हाईट 50 आहे आणि रेडियस 22.5, मग या बाजूला 22.5। तुम्ही कुठूनही काढू शकता डायग्राम, सुरुवात करू शकता, मला जिथून सोपं वाटतं तिथून मी काढणार आहे, आता चालू करणार आहे। जर याची हाईट बघितली पूर्ण, तर हा आहे 20, तुम्ही इकडून सुद्धा काढू शकता, इथं 20 डिस्टन्स घेऊन इथून पूर्ण अशी काढू शकता। ओके, पण मी पहिल्यांदा शक्यतो सिलेंडर काढतोय, कारण त्याला टँजेंट असतात बऱ्याचशा गोष्टी, बऱ्याचशा लाईन्स या टँजेंट असतात, म्हणून मी पहिल्यांदा इथं सिलेंडर काढतो आणि त्याच्यानंतर बघ राहिलेले काढतो। जर इकडून काढायचे म्हटलं तरी इकडून काढू शकतो, ठीक आहे, इकडून काढतो एका कॉर्नर पासून, कारण बरेचसे प्रॉब्लेम आपण या कॉर्नर पासून काढलेले आहेत। सगळे पार्ट काढायचे आणि जोडत जायचे। दिस इज 20 मिलीमीटर, म्हणजे हे डिस्टन्स घेतलं मी 20, इथं मला हा रेक्टॅंगल दिसेल एवढा, याच्यामध्ये आता व्यवस्थित बघून काढायला लागणार बरं का डॉटेड लाईन्स वगैरे। जो बाहेरचा सर्कल आहे त्याची रेडियस 17.5 आहे आणि जो आतला आहे त्याची 7.5 आहे। ओके, आता याच्यानंतर वरून 5 मिलीमीटर डिस्टन्स सोडून एक लाईन आहे जी मला इकडं काढायची आहे, बरोबर आहे, ती याच्या सेंटर लाईन पर्यंत आहे, इथं टँजेंट आहे याला, आपण तोपर्यंत ती कशी घेऊ, टँजेंट घेऊ। इथून राईट साइडला किती डिस्टन्स घेतलं, कुठं सेंटर लाईन पासून हे डिस्टन्स का सेंटर लाईनच, नाही ते अलीकडे रेक्टॅंगल काढलंय, हा जो रेक्टॅंगल काढला तो मी याच्यासाठी काढला, हा रेक्टॅंगल याचं 20 मिलीमीटर अबो घेतलं, त्याच्यानंतर इकडे घेताना इथपर्यंत स्ट्रेट घेतलं 15 मिलीमीटर घेतलं इथून इथपर्यंत आणि इथून पुढचं हे जे डिस्टन्स आहे ते 17.5 घेतलं, 17.5। ओके,
आलं लक्षात? यस सर. ओके, मग याच्यापासून 5 मिलीमीटर डिस्टन्स कंपास मध्ये ठेवून एक लाईन ड्रॉ करतो मी, एक काढून ठेवतो इथपर्यंत, आणि त्याच्यानंतर ही जी रिब आहे 10 मिलीमीटरची, म्हणजे इकडून 5 मिलीमीटर सोडून ही अशी ड्रॉ करावी लागेल. ठीक आहे, त्याच्यानंतर इथला सिलेंडर ड्रॉ करतो मी, व्हर्टिकल आहे तो. ही लाईन इथपर्यंत नाही ऍक्च्युली, ही पूर्ण शेवटपर्यंत आहे. इथं बघा, बऱ्याच वेळेला आपण इथपर्यंतच काढतो, पण ही पूर्ण शेवटपर्यंत दिसते इथं. ठीक आहे, आता याच्यामध्ये ही जी रिब आहे याच्यामुळे याच्या आतमधली जी ही लाईन आहे ही आता इनव्हिजिबल होईल. ठीक आहे, ती राहते, आपण काढत जातो आणि ती राहते परत. तर तिथं लक्ष ठेवा थोडस, शेवटी आपण ती डॉटेड लाईन काढताना त्याला बघणार आहोत. ही आहे बघा, याच्या मध्ये जी आलेली आहे ही लाईन, ही एवढी छोटी, ती काय व्हायला पाहिजे, डॉटेड व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर 22.5 मिलीमीटर या बाजूला, आणि 22.5 मिलीमीटर या बाजूला. आणि वरून क्लोज करतो याला, कारण हा रेक्टॅंगल दिसणार आहे. जो सिलेंडर आहे तो एक्स डिरेक्शन ने बघितल्यानंतर रेक्टॅंगल दिसतो. ओके, आता एक गोष्ट महत्वाची सांगायची आहे तुम्हाला, इथं हा टँजेंट आहे असा. ओके, म्हणून या ठिकाणी याला आपण असा कर्व काढतो आणि याला या बाजूला. हा जो कर्व आहे हा काय शो करतो, की ही जी आलेली लाईन आहे किंवा पट्टी ही या सिलेंडरला कशी आहे, टँजेंशियल आहे. ओके, त्याच्यानंतर मी फक्त आउटलाईन काढतोय, त्याच्यानंतर आपण डॉटेड लाईन्स बघणार आहोत या बाजूला. आता या बाजूला इथं सर्कल आहेत, सर्क्युलर पार्ट आहेत, म्हणजे आपल्याला इथे अजून एक सेंटर लाईन घ्यावी लागणार आहे जी डॉटेड असणार आहे, सॉरी सेंटर लाईन घ्यावी लागणार आहे जी कशी असणार आहे, हॉरिझॉन्टल असणार आहे. मग त्याची हाईट इथं कुठे मिळते का बघा, कारण जर त्याची हाईट मिळत नसेल, मला इथं कुठे दिसत नाही त्याची हाईट, दिसत नाही इथं कुठे दिले का, जर दिलेली नसेल तर ती आपल्याला सेंटरला घ्यावी लागेल. कुठे दिले का हाईट त्याची? नो सर. ठीक आहे, दिलेली नाही, म्हणजे आपल्याला ती टोटल हाईट आहे 50, तर त्याच्या बरोबर सेंटरला इथं आपल्याला सेंटर लाईन ड्रॉ करावी लागेल. त्याच्या अगोदर एक डायग्राम काढतो मी इथं टँजेंशियलची. ड्रॉ सेंटर लाईन ऍट मिड पॉइंट, ही खालची एक लाईन जोडायची राहिलेली आहे. हिअर 125 मिलीमीटर फ्रॉम बोथ दी साइड्स. आता इथे आपल्याला सर्कल ड्रॉ करावे लागतील, ज्याच्यामध्ये जो आतला सर्कल आहे जो पूर्णपणे सर्क्युलर दिसतोय आपल्याला, होल आहे तो, आहे डायमीटर 16 असलेला, म्हणजे रेडियस 8 असलेला, आणि जो बाहेरचा आहे त्याची रेडियस
15 आहे. इथे खूप छोटी जागा आहे आता माझ्यासाठी, तरी पण त्याच्यामध्ये बघतो मी, मॅनेज करतो, बसवतो व्यवस्थित. तुम्ही मात्र व्यवस्थित डायमेन्शनली काढायचं आहे 8 मिलीमीटर. सो दिस इज द इंटरनल सर्कल. Which is having 8 millimeter radius and now outer. So this one be the outer circle which is having radius of 15 and we have to erase that half circle. Up to this point and now connect this one. Okay, now this one be the outline. This one be the आउटलाईन. आता याच्यामध्ये इथं डॉटेड लाईन्स येणार आहेत या ठिकाणी. इथं ही अशी आतमध्ये येणार आहे आणि ही याच्या आतमध्ये असणारी जी डॉट ही लाईन आहे कंटिन्युअस, ही डॉटेड होणार आहे. पण हा आतमध्ये किती येणार आहे हे आपल्याला फ्रंट व्ह्यूमध्ये कळत नाही. ते कुठं कळणार आपल्याला? टॉप व्ह्यूमध्ये. म्हणून त्याच्यानंतर ती आपण डॉटेड करणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर रिब जीत आहे, सो कनेक्ट टू दॅट. ओके, आता डॉटेड कोणत्या कोणत्या आहेत त्या काढत जाऊ आपण, जे आपल्याला या ठिकाणी दिसत नाहीत पण त्या ठिकाणी आहेत. अशा लाईन्सला आपण डॉटेड लाईन घेत असतो. सो दिस लाईन will be dotted. पहिल्यांदा ही काढून घेतो कारण ही राहील परत. सगळ्यांना समजते ना ही डॉटेड का आली इथली? माझ्याकडे जो माईक आहे त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय बहुतेक, व्यवस्थित ऐकू येत नाही तुमचं. सो दिस इज डॉटेड लाईन. त्याच्यानंतर आतमध्ये हा जो हाफ सर्कल आहे हा, याच्यासाठी एक डॉटेड लाईन्स. ती याच्यापासून 7.5 मिलीमीटर डिस्टन्स वरती असेल, 7.5 मिलीमीटर. इथं ही सुद्धा कशी दिसेल आपल्याला? डॉटेड. ओके, दिस वन इज ऑल्सो डॉटेड लाईन. त्याच्यानंतर या ठिकाणी ही लाईन इथून एवढी, ही सुद्धा कशी असेल? डॉटेड असेल. बघा तुमची राहिली असेल तर त्या करून घ्या कवर, कारण या प्रॉब्लेममध्ये बऱ्याच जणांचे अगोदर पण मी बघितले राहतात. जी मी आता सांगितली टॉप व्ह्यू काढायचा आणि त्याच्यामधनं परत फ्रंट व्ह्यूमध्ये डॉटेड लाईन काढायची, ही तर 100% बऱ्याचशा मुलांचे राहते. ज्यांनी अगोदर प्रॉब्लेम काढलेला आहे ज्यांना माहित आहे तेच फक्त ड्रॉ करतात. सो दिस इज ऑल्सो अ डॉटेड लाईन. याच्या व्यतिरिक्त अजून कुठे आहे का डॉटेड लाईन? बघा कुठं दिसते का? हा बरोबर आहे, सिलेंडर मध्ये जो होल आहे तो राहिलेला आहे आपला, ज्याची रेडियस 12.5 दिलेली आहे. म्हणजे इकडं 12.5 अप टू दिस पॉइंट अँड टुवर्ड्स दिस साइड इट इज अगेन 12.5. सो मेक दिस लाईन्स एज अ डॉटेड लाईन. So this will be the dotted line.
Now I think all dotted lines are also shown here. All is over in front view. So we will proceed for the top view. काय राहिले का बघा, राहिला असेल तर सांगा, नसेल तर आपण टॉप व्ह्यू कडे जाऊ. हॅलो. हा हॅलो. दोन तिरके लाईन काय काढले सिलेंडरच्या सेंटर लाईन च्या साइड याच ना, ह्या दोन आणि ही. ह्या दोन लाईन असं दाखवतात की ही जी येणारी लाईन आहे इकडून, ही जी रिब आहे इकडे आलेली बघा डायग्राम मध्ये, ती या सिलेंडरला टँजेंट आहे. ओके, याला कशी आहे ती, टँजेंट आहे. ते दाखवण्यासाठी अशी लाईन काढतो आपण. इथे ऍक्च्युली असा कर्व असतो छोटासा 2-3 मिलीमीटरचा. ओके ओके, सो दिस इज शो, दिस लाईन शोज टँजेंसी विथ दॅट सिलेंडर. ओके, वी विल प्रोसीड फॉर द टॉप व्ह्यू. टू ड्रॉ टॉप व्ह्यू, टेक प्रोजेक्शन फ्रॉम द फ्रंट व्ह्यू, बिकॉज फ्रॉम फ्रंट व्ह्यू वी विल टेक लेंथ अँड देन वी प्लॉट विड्थ इन द टॉप व्ह्यू. अँड फॉर साइड व्ह्यू वी विल टेक हाईट फ्रॉम द फ्रंट व्ह्यू अँड विड्थ फ्रॉम द टॉप व्ह्यू. प्रोजेक्शन लाईन या खूप फेंट काढायच्या आहेत आपल्याला ड्रॉइंग करण्यासाठी, हेल्प घेण्यासाठी म्हणून या लाईन्स आहेत. याचा ऍक्च्युअल डायग्रामशी तसा काही संबंध नाही, आपल्या ह्या मदत होण्यासाठी ह्या लाईन्स घ्यायच्या आहेत. जास्तीत जास्त सगळ्या कॉर्नर पॉइंट पासून लाईन घेण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर याची विड्थ काही जास्त नाही, ओके विड्थ आहे 45 मिलीमीटर. सो आय कन्सिडर दिस एज 45. पण 45 काढण्या अगोदर मी काय करतो, तो सर्कल काढतो सेंटर लाईन घेऊन, कारण तो सेंटर लाईन घेऊन सर्कल कुठे जाईल हा बघणं गरजेचं आहे. तुम्ही डायरेक्ट बॉक्स करून काढलं तरी चालेल, कारण तुम्ही ज्या काढलेल्या लाईन्स आहेत. सेंटर लाईन घेतोया सिलेंड्रिकल पोर्शन साठीची असणारी. So we will draw here circle. हा सर्कल बरोबर याच्यावरती यावा हे पाहावं लागेल आपल्याला. मला वाटतंय सेंटर लाईन बरोबर मधोमध नाही त्याची, वर जो आपण ड्रॉ केलाय त्याची. ओके, सो दिस विल बी द सिलेंड्रिकल पोर्शन विच इज हॅविंग रेडियस 22.5 और डायमीटर 45 मिलीमीटर. ओके, याच्या आतमधला दुसरा जो आता व्हिजिबल असणार आहे, याच्या अगोदर तो इनव्हिजिबल होता. लाईक दिस देन, आता हा पाठीमागचा पोर्शन मी काढतो, सेंटर लाईन काढून घेतो याच्या मधोमध दुसरी एक. सेंटर लाईन्स ह्या खूप मदत करतात आपल्याला.
दिस विल बी द सेंटर लाइन हॉरिजेंटल सेंटर लाइन जी मी इकडे एक्सटेंड करतो ओके सेंटर लाइन आता याच्या पाठीमागचा हा जो पोर्शन आहे या बाजूला असणारा हा ऍक्च्युली नट बोल्ट काहीतरी बसण्यासाठी इथं अरेंजमेंट केलेली असते ही सो वी विल ड्रॉ हियर इथं आपल्याला प्रोजेक्शन्स मिळालेले आहेत आता वरून बघितल्यानंतर दोन्ही आपल्याला काय दिसणार आहेत रेक्टॅंगल दिसणार आहेत मग त्याची विड्थ आपल्याला पाहिजे आहे इथं बघा 13 मिलीमीटर इकडं आहे मध्ये 5 मिलीमीटरचा गॅप आहे आणि त्याच्यानंतर परत 13चा रेक्टॅंगल आपल्याला या ठिकाणी दिसेल येतंय तुमच्या लक्षात हे इथं 5 मिलीमीटरचा डिस्टन्सचा गॅप आहे इथं म्हणजे 2.5 मिलीमीटर या बाजूला आणि 2.5 मिलीमीटर या बाजूला ओके असा इथं गॅप आहे हा गॅप कुठपर्यंत आहे ही लाईन आपल्याला ऍक्च्युली आतपर्यंत काढायची आहे इथपर्यंत बघा याच्यामध्ये आतपर्यंत हा गॅप आहे या सिलेंडरच्या म्हणून इथं आपण ही लाईन एक्सटेंड करतोय समजलं का मी काय एक्सटेंड करतोय इकडं ते अशी पुढं ओके लाईक दिस आणि मग आता याच्यामध्ये असणारा जो पोर्शन आहे हा या सिलेंडरचा तो मी काय करतो इरेस करतो ऍक्च्युली रबर इथं बसत नाहीये मी परत एकदा ड्रॉ करतो त्याच्यावरून कारण ती इरेस झाली थोडीशी लाईन आणि आता इथं 13 मिलीमीटर या बाजूला 13 मिलीमीटर या बाजूला आणि 13 मिलीमीटर या बाजूला आणि तिथून हे इथं असं कुठपर्यंत याला टच होईपर्यंत इथंही तसंच याला टच होईपर्यंत ओके सो दिस इज लाईक दॅट आता याच्यामध्ये बघा ही लाईन आता बघा लक्ष द्या इथं कुठं मुलं फसतात ते सांगतो मी या ठिकाणी ही जी लाईन आहे हा कॉर्नर पॉइंट म्हणजे इथं याला जो टच होतोय हा पाठीमागचा जो पोर्शन आहे याला ज्या ठिकाणी टच होतोय ती लाईन इथं आहे बरोबर आहे म्हणून मी इथून एक प्रोजेक्शन लाईन घेतो परत रिव्हर्स डायरेक्शन मध्ये फ्रंट व्ह्यू मध्ये डॉटेड कुठे येते पाहण्यासाठी इथून अशी घेतो मी हे ही इथे येते बघा मी कुठून घेतली कळालं हॅलो हॅलो काय आवाज येत नाही कोणाला यस सर आणि त्यामुळे फ्रंट व्ह्यू मध्ये ही लाईन इथपर्यंत एक्सटेंड होईल इथून परत खालीपर्यंत अशी एक्सटेंड होईल आणि इथून सगळ्यांनी लक्ष द्या बरं का ड्रॉइंग काढाय सोडून ही लाईन कशी आली ती ही अशी आतपर्यंत याला इथं टच होते इथं टच होत नाही इथं टच होते म्हणून ह्याच्या आतमध्ये असणारा हा जो सिलेंड्रिकल पोर्शन आहे हा काय होतोय आता डॉटेड होतोय इनव्हिजिबल होतो म्हणून आपल्याला तो डॉटेड लाईनने काढावा लागतो सो दिस लाईन विल बी डॉटेड हे बरेचशी मुलं बरेचशी म्हणण्यापेक्षा नवीन जो कोणी प्रॉब्लेम काढतो नवीन ती सगळी मुलं ही लाईन विसरतात ड्रॉ करायची
जी डॉटेड आहे आणि याच्यासाठी 2 ते 3 मार्क कंपल्सरी कट करतात. ओके, याच्यामध्ये कळतं की तुम्ही किती लक्षपूर्वक डायग्राम काढताय. प्रत्येक कंपोनेंटला प्रत्येक पार्टला या ठिकाणी महत्व असतं. आता सध्या आपल्याला कसं आहे, फक्त मार्कांपुरतं आहे, पण इंडस्ट्रीमध्ये ज्या वेळेला जाल आणि तुमची जर डायग्राम अशी चुकली तर जो बनवणारा इंजिनियर आहे तो तुम्ही जशी डायग्राम दिलेली आहे तसाच प्रोडक्ट बनवतो. ओके, आणि जर तुमची ऑर्डर जास्तची असेल 1,000, 2,000, 50,000 तर सेम पार्ट बनवला जातो आणि हा जो पार्ट आहे हा दुसरीकडे कुठेतरी कुठल्या तरी पार्टला जॉईन होणार असतो आणि मग सगळे पार्ट एकत्र जॉईन होऊन मग कुठं जेसीबी तयार हो, कुठं फोर व्हीलर तयार होतील, कुठं मशिनरी तयार होतील, तर त्या ठिकाणी हा वर्क होणार असतो. जर या ठिकाणी तुमची एखादं डायमेन्शन चुकलं डायग्राम काढताना, डायमेन्शन चुकलं किंवा एखादा पार्ट चुकला, तर हे जे 10,000, 50,000 जे तयार केलेले जॉब्स आहेत हे तुम्हाला जिथे असेंबल करायचे आहेत म्हणजे जोडायचे आहेत, असेंब्ली म्हणजे जोडणे, त्या ठिकाणी हा पार्ट फिट होऊ शकेल का? तर नाही फिट होणार. मग एवढी मोठी जी ऑर्डर आहे याच्यामध्ये एक प्रोसेस येते की एक थोडे एक दोन जॉब तयार करतात आणि मग ते दाखवतात, बघतात त्यात काय करेक्शन वगैरे पाहिजे असेल तर. ओके, पण एवढे जर मोठे जॉब खराब होत असतील एखाद्या तुमच्या चुकीमुळे, म्हणजे एखाद्या डायमेन्शनमुळे किंवा एखाद्या डॉटेड लाईन नाही राहिली किंवा एखादी ही राहिली याच्यामुळे जर चुकला, तर याचा पूर्ण जबाबदार तुम्ही आहात जो इंजिनियर ड्रॉइंग काढतो तो. ओके, ही खरी रियालिटी आहे जिथं आपल्याला याचा वापर करायचा आहे, म्हणून त्याच्यासाठी आपल्याला हे व्यवस्थित शिकावं लागणार आहे. अदरवाइज वी विल नॉट सर्वाइव इन द इंडस्ट्री. त्याच्याशिवाय आपण इंडस्ट्रीमध्ये सर्वाइव्ह करू शकत नाही. किंवा एखाद्याने डायग्राम मला दिली ही आणि मी जर ती वाचू शकलो नाही, एखाद्या ठिकाणी डायग्राम मध्ये दिलंय त्यानं पॉइंट तो, पण मी प्रोडक्शन करताना जर चुकलो तर त्याचं सगळं सर्वस्वी जबाबदार त्याला मी असेल, जो काही लॉस होईल तो, त्याचं मटेरियल, त्याचे मशीनिंग कॉस्ट, त्याचं लेबर कॉस्ट. ओके, जे जे काय होईल ज्या प्रोसेस पर्यंत गेल्यानंतर कळेल तिथपर्यंत सगळं जबाबदारी माझी असेल. म्हणजे इंडस्ट्री गेम मध्ये गेल्यानंतर मग आपल्या लक्षात येईल की आपण किती जबाबदार. आता सध्या आपल्याला काहीच जबाबदारी नाही तसं बघायला गेलं तर, म्हणून आपण एवढं कॅज्युअली घेतो सगळ्याच गोष्टी. पण ज्यावेळेला खरोखर जबाबदारी पडायला चालू होते त्यावेळेला आपल्या ते लक्षात येतं. सो हिअर आय विल टेक सेंटर लाईन. याची एक सेंटर लाईन घेतो पहिल्यांदा आणि याच्या भोवती मग राहिलेली डायग्राम. आणि मग त्याच्यावरती मी जोडतो हे टँजेन्शियली नंतर, कारण इथून टँजेन्शियली काढायचं झालं तर हा पोर्शन अगोदर मला ड्रॉ करावा लागेल. हा पोर्शन जर ड्रॉ करायचा असेल तर इथं 2 हाफ सर्कल आहेत, त्याच्यामध्ये एकाची रेडियस आहे 7.5 आणि दुसऱ्याची आहे 17.5. सो हिअर दिस इज 7.5 चं आहे, कारण वरून आपण प्रोजेक्शन लाईन घेतलेली आहे तिथे दिसते आपल्याला. आणि दुसरी जी आहे ओके, तर ह्याच्यातले जे हाफ सर्कल आहेत ते आपल्याला इरेज करायचे आहेत इथून इथपर्यंत. तुम्ही जरी म्हणत असाल की सॉफ्टवेअर आल्यात त्याच्यावरती ऑटोकॅड वरती काढता येतं, त्याच्यावरती काढता येतं, पण सॉफ्टवेअर स्वतः काहीही करत नाही. फक्त तुम्ही जे पेन्सिलनं काढताय त्याच्याऐवजी तिथे तुम्ही कमांड देऊ शकता, एवढाच फरक आहे त्याच्यामध्ये. जे काही डोकं जे वापरायचं आहे, जे काय तुमचं ऍक्च्युअल जे करायची तयारी जी आहे ते सगळं आपल्यावरती डिपेंड आहे. त्याच्यामुळं कम्प्युटर कधीच चुकीचा होत नाही. आपण जी कमांड देणार आहे, आपण जसं सांगणार आहे तसे तो डायग्राम काढणार. मग ते ऑटोकॅड असू द्या, ॲन्सिस असू द्या, तुम्ही जो लोड देणार ॲन्सिसमध्ये जर गेला तर जो तुम्ही लोड त्याच्यावरती अप्लाय करताय त्याच्या दृष्टीनेच तो जे काय स्ट्रेसेस डेव्हलप होतील ते त्याच्यामध्ये शो करणार आहे. त्याच्यामुळं आपण क्लिअर पाहिजे, आपल्या मनामध्ये डाऊट नसायला पाहिजे कोणत्याही बाबतीत. जर आपल्या मनामध्ये डाऊट असेल आणि आपण जर चुकीचं ड्रॉ केलं तर तुम्हाला कम्प्युटर म्हणणार नाही की ही डायग्राम अशी नाही, अशी पाहिजे होती.
and then connect this one. Okay, like this. इथे थोडीशी ही लाईन चुकीची वाटते मला, थोडीशी इरेज करून काढतो. त्याच्यानंतर आता याच्यापासून लाईन काढायची आहे आपल्याला, आणि ही जी लाईन आहे ही कशी असणार आहे, याला टॅन्जेंट असणार आहे. ओके, आणि त्याच्यानंतर मग रिब, रिबची डिस्टन्स आहे 10 मिलीमीटर, म्हणजे 5 मिलीमीटर टुवर्ड्स दिस साइड. अँड 5 मिलीमीटर टुवर्ड्स अनदर साइड. सो दिस will be the top view of this given diagram. Now what is remaining? Remaining this circle. बरोबर आहे, सर्कल कसा दिसेल याच्यामध्ये, हा सर्कल इट विल बी डॉटेड. इथं सर्कल आहेत म्हणजे आपल्याला इथं सेंटर लाईन पण ड्रॉ करावी लागणार आहे. सो पिंक कलर इज फॉर डॉटेड. And this is for center line. आता काय राहिले का बघा याच्यामध्ये, सो दिस वन विल बी द टॉप व्ह्यू. टॉप व्ह्यू मध्ये काय राहिले का बघा, डॉटेड लाईन्स वगैरे कुठं तुम्हाला वाटतंय की असायला हवी, जी राहिलेली आहे, किंवा फ्रंट व्ह्यू मध्ये कुठे राहिलेली आहे. So we have time limit. Due to that time limit, we cannot draw side view here. That is left hand side view. Can you draw this side view? Yes, sir. Yes, sir. Okay. So at 1 p.m. roll number, sangle me roll number 10, 25. And 61. Okay. You join sharp at 1 p.m. So we will stop here. Is anyone having any queries, any doubts? You can ask me anytime. एवढ्याच प्रॉब्लेम्स वरती स्टॉप करू नका. तुम्हाला जर भरपूर प्रॉब्लेम्स मिळाले तरीही तुम्ही ते सॉल्व्ह करा, त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या तर मला विचारा. ओके.
जर याचं सेक्शन घ्यायचं असेल आय विल चेक सिलेबस इफ वी वॉन्ट टू टेक सेक्शन देन इन नेक्स्ट लेक्चर आय विल टीच यू हाऊ टू टेक सेक्शन अँड इफ इट इज नॉट देअर देन वी विल प्रोसीड फॉर द नेक्स्ट चॅप्टर. So thank you all of you please put your roll numbers into the chat box. And whenever you got time, it means today itself, when you got time then complete this side view. Okay, झाले सगळ्यांनी टाकले रोल नंबर्स, कोणी राहिले का बघा. रोल नंबर सगळ्यांनी टाका त्याच्यामध्ये. आय एम गोइंग टू एंड द मीटिंग नाव. ठीक आहे, झाले सगळे. ओके, सुरुवात एकदा टाकलं तर चालतंय की दोन वेळा कशाला. सो थँक्यू ऑल ऑफ यू.